बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला. बदलापूरच्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात आलेली आहे. नेमकी या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे, वर्ध्यातल्या नागरिकांची काय मागणी आहे, जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी. पाहूयात. राज्यामध्ये देशभरामध्ये जवळपास लैंगिक अत्याचारांच्या ज्या घटना आहेत त्या घटना जवळपास वाढलेल्या आहेत. त्यावरच नेमकी वर्धेकरांच्या काय भावना आहे, आरोपीला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बदलापूर असेल, कोलकाता असेल, या ठिकाणी अत्याचारांच्या लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढलेल्या आहेत. आरोपींना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे काय वाटते तुम्हाला? सरळ फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. ही विकृती बंद व्हायला पाहिजे. प्रत्येकाला मुली वाळी सगळ्यांना आहे, त्या प्रकारे प्रशासनाचं वचक असायला पाहिजे. त्या विकृत्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. 4 वर्षाच्या मुलींना हे करणं, ते तो भाज गुन्हा तुकडे तुकडे करून टाकायचे, त्याच्यावाले टाकून द्यायचे, कुत्र्यात टाकायचे. फाशीच व्हायला पाहिजे चौकामध्ये. चौकामध्ये यांना म्हणजे बाकीचे जे होणारे गुन्हे आहे त्याला कुठंतरी चपराक बसली पाहिजे, कारण की पोलीस प्रशासनाचं अजिबात त्याच्यावर लक्ष नाही आहे आणि त्यांचा हे नाही, वचक नाही आहे. चौकामध्ये फाशीवर लटकून द्यायला पाहिजे. हा जो क्रूरपणा वाढला आहे लोकांमध्ये, इतका भयंकर वाढला आहे आजकाल, का त्याच्याशिवाय पर्याय नाही. ही फाशीशी द्यायला पाहिजे, कारण की अशा घटना अनेक घडत आहे आणि एकदा जर शिक्षा झाली तर याच्यावर जे लोकांची मनोवृत्ती आहे ते बदलून जाईल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही. आरोपींना फास्टॅग कोर्टामध्ये त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे आणि लगेच अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. बदलापूरला घटना घडली, लहान मुलीवर अत्याचार झाला, कोलकात्याला महिलांवरचे अत्याचार वाढत आहे, अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे? फाशीची. जिथे भेटेल तिथे एन्काउंटर. फाशीची. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली प्रतिक्रिया नागरिकांची काय आहे, त्यांच्या नेमक्या काय भावना आहे, या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासच्या टीमने केलेला आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.